बाधित रुग्ण आढळून आला असून महानगरपालिकेची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। महानगरपालिकेने विमानतळावर कोरोना चाचण्या सुरू केल्या असून मेल्ट्रॉन हॉस्पिटल सह 5 आरोग्य केंद्र देखील सज्ज ठेवण्यात आली आहे। रुग्णवाढीचा अंदाज घेऊन आरोग्य केंद्रासाठी कंत्राटी स्वरूपात नोकर भरती देखील केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली आहे। चीनसह अन्य देशांमध्ये कोरोना संसर्गाने चिंता निर्माण केली आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने जिल्हा प्रशासन महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देखील दिले आहेत। चाचण्या वाढवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत। या पार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद शहरामध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं। पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय हा व्यक्ती शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये ब्रदर म्हणून काम करतो। संजय नगर मुकुंदवाडी भागामध्ये एका खोलीमध्ये तो राहतो, त्या खोलीत तो एकटाच राहतो। खासगी रुग्णालयामध्ये काम करताना त्याला खोकल्याचा त्रास होऊ लागला होता, त्यामुळे त्याने MGM येथील केंद्रामध्ये कोरोना चाचणी केली, त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे। त्याच्या संपर्कात अन्य कोणीही आलेलं नाही असेही डॉक्टर मंडलेचा यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान महानगरपालिकेने विमानतळावर कोरोना चाचणी सुरू केल्याची माहिती डॉक्टर मंडलेचा यांनी दिली आहे। 41 ठिकाणी पालिकेने कोरोना चाचणीची व्यवस्था केली असून मेल्ट्रॉन हॉस्पिटल सह सिडको N8, N11, नेहरू नगर, पदमपुरा येथील केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे। या 5 ठिकाणी मिळून सुमारे 655 खाटांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। सर्व खाटांना ऑक्सिजनची सोय देखील करण्यात आली आहे। रुग्णवाढीचा अंदाज घेऊन या 5 केंद्रांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे।